एकदा स्वामी विवेकानंद बोटीने प्रवास करण्यासाठी बोटीत चढले. बोट सुटायला अजून अवकाश होता म्हणून ते शांत बसलेले होते. इतक्यात त्यांचे गुरु रामकृष्णांचा आवाज त्यांना स्पष्टपणे ऐकू आला. ते विवेकानंदांना सांगत होते, या बोटीने जाऊ नको, खाली उतर. गुरुची आज्ञा होती म्हणून विवेकानंद लगेच बोटीतून उतरले व बोट सुटली. त्यांना समजेना की गुरूंनी आपल्याला बोटीतून का उतरवले. पुढे जाऊन ती बोट उलटली व सर्व प्रवाशांचा अंत झाला. विवेकानंदांना खूपच वाईट वाटले. आपला प्रवास संपवून विवेकानंद जेव्हा गुरूंना भेटले तेव्हा त्यांनी गुरूंना विचारले, गुरुजी, तुम्ही मला सावध करून माझे प्राण वाचवलेत खरे, पण इतर प्रवाशांना तुम्ही का वाचवले नाही? तुम्ही तर विश्वरूप आहात, ती ही माणसंच होती, त्यांना का नाही वाचवले? माझ्या बाबतीत जे प्रेम दाखवलेत ते प्रेम तुम्ही त्या बोटीतील सर्व प्रवासी व बोटवाला यांच्या बाबतीत का नाही दाखवले? त्यांना का नाही हाक मारली, का नाही सावध केले? रामकृष्ण म्हणाले, अरे मी असे करेन का? तेही माझेच होते ना. मी त्यांनाही ओरडून सांगत होतो, त्यांना माझा आवाज ऐकू आला नाही. ते आपल्या अहंकारात मदमस्त होते. त्यांचे मन तुझ्यासारखे शुद्ध नाही. तुझे मन शुद्ध आहे म्हणून तुला माझा आवाज ऐकू आला व त्यांना आला नाही. परमेश्वर काय किंवा सद्गुरू काय हे आपल्या हृदयातच असतात. चांगलं काय वाईट काय हे आपल्याला सांगत असतात, पण आपण आपल्या मस्तीत एवढे दंग असतो की विषय वस्तूंच्या संसारात एवढे गुंतून गेलेलो असतो की परमेश्वराचा आवाज ऐकू येतच नाही. मग त्याची बरी वाईट फळे ही भोगावीच लागतात. आपल्या अंतकरण शुद्धीसाठीच सेवा, सत्संग, साधना असते. गुरूंचे हे शब्द ऐकताच विवेकानंदांनी गुरूंना साष्टांग नमस्कार केला.